Plots for sale at Dhargal. Just 5 kilometers from Mopa Airport. Plot size from 230 to 300 square meters. Starting from just 15,000 rupees per square meter. Call now. National Highway at Pernem is currently being expanded. The contractor have directly filled the river with debris without building a retaining wall. As a result, the road might cave in. A similar incident had taken place in 2020 when 45-meter stretch of highway at Pernem had caved in due to similar reason. सध्या आम्ही राष्ट्रीय महामार्ग 66 या वारखंड जंक्शन राष्ट्रीय महामार्गावर आहोत. या महामार्गाचे मागच्या 3 वर्षापूर्वी या ठिकाणी काम करत असताना जी तेरेखोल नदी आहे त्या तेरेखोल नदीच्या भागाला थेट मातीचा भराव टाकून रस्ता करण्याचं काम सुरू होतं आणि परिणामी 100 मीटरपेक्षा जास्त रस्ता हा आणि माती तेरेखोल नदीत वाहून गेली होती. शिवाय एका बाजूला संरक्षण भिंत बांधली होती, तीही संरक्षण भिंत थेट पाण्यात गेली होती. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याचा जो राष्ट्रीय महामार्ग बांधकाम करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर, ज्या ठिकाणी आपला रेल्वे पूल आहे त्या पुलाच्या बाजूला अशाच प्रकारे पुन्हा एकदा संरक्षण भिंत न बांधता मातीचा भराव टाकून रस्त्याचं काम सुरू केल्याचं आपल्याला नजरेस पडत आहे. आणि ज्या ठिकाणी जो भराव मातीचा भराव टाकलेला आहे त्या ठिकाणी ठिकठिकाणी रस्ता खचलेला किंवा माती खचून परत पाण्यात जात असल्याचं चित्र दिसत आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केलं की काय असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. ज्या पद्धतीने मागच्या 3-4 वर्षापूर्वी याच रस्त्याच्या बाजूला 100 जास्त मीटरचा रस्ता पाण्यात गेला होता त्यावेळी निदान तरी सरकारच्या अधिकाऱ्यांना जाग यायला हवी होती आणि उपाययोजना म्हणून अगोदर रस्ता करण्याच्या बाजूला जी आपली तेरेखोल नदी आहे त्या तेरेखोल नदीला संरक्षण भिंत बांधून नंतर मातीचा भराव टाकला असता तर काहीतरी त्यावर संरक्षण मिळालं असतं. परंतु तसं न होता आज या ठिकाणी आपण जो रेल्वे पूल आहे त्याच्या बाजूला जी माती टाकलेली आहे नदीच्या पात्रामध्ये थेट आणि तो माती कशी खचून गेलेला आहे हेही चित्र आपल्याला दिसत आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि भविष्यात पूर्ण रस्ता हा तेरेखोल नदी गिळकृत करणार नाही यावरही सरकारने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.